वावर आहे तर पावर आहे हे वाक्य बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी संभाजीराव काकडे यांनी खरं करून दाखवलंय. त्यांनी आपल्या 1.25 एकर शेतात आल्याची लागवड केली असून त्यातून त्यांनी 18 लाख रुपयांचं यशस्वी उत्पादन देखील घेतलंय. बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी संभाजीराव काकडे यांनी आपल्या शेतात आल्याचं यशस्वी उत्पादन घेतलं. काकडे यांनी 1.25 एकर शेतात आल्याची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10,000 भाव मिळाला, त्यामुळं पहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेलं. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा 1.25 एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली. यावर्षी मात्र त्यांना आल्याने चांगलीच साथ दिली आहे. यावर्षी त्यांच्या आल्याला जागेवरच 66,000 प्रतिटन भाव मिळालाय, त्यामुळे त्यांना यावर्षी आल्याच्या शेतातून फायदा झालाय. सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव दिला तर त्याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होतील. शेतकरी शेतीपासून दूरही जाणार नाही. हमी भाव नसल्याने शेतकरी शेतीपासून दूर जाताना दिसतोय. त्यासोबतच हमी भाव दिल्यानंतर शेतात काम करणाऱ्या मजुरांना देखील जास्त पैसे देता येतील. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण वर्ग शेती करण्यासाठी तयार नाही, ते नोकरीच्या शोधात शहरात जात आहेत. योग्य भाव मिळाला तर तरुणही शेतात नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील. व्यापाऱ्यांनी योग्य भाव देऊन शेतीतूनच माल घेतला तर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं मत संभाजीराव काकडे यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केलंय. मी 2 वर्षापासून आल्याचे पीक आमच्या भागात घ्यायला सुरुवात केली. तसं पाहिलं तर हे पीक कोरेगाव सातारा वगैरे या भागातलं आहे, परंतु आम्ही 2 वर्षापासून प्रयत्न केला. पहिल्या वर्षी आल्याचं पीक आमचं तोट्यात गेलं. साधारण 1 टनाला 10 ते 12 हजार रुपयाचा रेट मिळाला, परंतु या वर्षी जरा आल्याच्या रेटला चांगले भाव आहेत. साधारणतः 66 ते 70 हजार रुपये टनापर्यंत आल्याचा रेट आहे. 66 हजार रुपयांनी मला तो रेट मिळाला आणि साधारण 1.25 एकरात 27 ते 28 टन मला सापडला माल. परंतु हे करत असताना दुसरे एक अशी उणीव असती की सरकारनं शेतकऱ्यांना हमी भाव जर दिला तर त्याचा अनेक फायदे होतील. शेतकरी शेतीपासून दूर जाणार नाही. आता बरेचसे शेतकरी शेतीपासून दूर जायचा प्रयत्न करतात, कारण असा कधीतरी फायदा होतो पण तोटा बऱ्याच वेळा होतो. त्यामुळे आणि त्याचा दुसरा फायदा असा होईल की याच्यातून भाव दिल्यानंतर जे आपल्या शेतावर मजूर काम करतात, हमी भाव दिल्यानंतर शेतकऱ्याला बी त्यांना 4 रुपये वाढवून द्यायला काहीच अडचण येणार नाही. आणि जे तरुण वर्ग शेतीपासून शहराकडे जातोय काहीतरी कामाच्या शोधात जातोय, ती सर्व नवीन यंग जनरेशन शेतीकडे डायव्हर्ट होतील. आधुनिक पद्धतीनं शेतीचं जर थोडंसं नियोजन असावं अशा पद्धतीने मला माझी सरकारला अगदी नम्रतेची विनंती. साधारण बेण्याला 1.5-1.5 लाख रुपये खर्च आला. त्याचे खत, रासायनिक खत, शेणखत वगैरे, कोंबडखत ते टाकायला साधारण 1.5 लाख रुपये गेले. मजूर 1.50 हजार रुपये आणि इतर खर्च 1.50 हजार रुपये. ड्रीपमधनी सोडलेले औषधं वगैरे अशा पद्धतीनं खर्च येतो त्याला. पण हे थोडंसं सोपं पीक मी म्हणेल असं आहे की एकदा तुम्ही आलं लावल्यानंतर माल तयार झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी जर जागेवरून माल उचलला तर शेतकऱ्याला त्यामध्ये जरा त्रास फार कमी होतो. म्हणजे आपल्या मजुरांकडनं काढल्यापेक्षा त्यांची बाहेरगावची मजूर UP MP वगैरे येतात आणि ते आलं काढून स्वच्छ करून पाठवायची व्यवस्था करतील त्यांच्या पद्धतीनं.